हाँ उन्हामध्ये काळा कलर पडायचा तर बाकी भाई काय करू, मला काय कळतच नाही भाई। आता गाडी कशी ढकलत ढकलत जाऊ, सामान तर लय भारी दिसतंय। भाई काय करू या गाडीला, बनने झाली मा गाडीला नाही का माणूस पाहिजे मला शिकवायला। गाडी तो गाडी घेतली तुला माणूस नाही का? अहो माझा नवरा बाहेर गावी कामाला आहे ना, तर त्याने मला गाडी दिली हौसाने। बायकोला गाडीच लागत, गरीब फिराया करता भाजी पाल्या करता भाजी खायला करता, रिक्षाला किती गाडी भाडं लागत मग। हा तर माझ्या नवऱ्याने मला स्कूटी दिली घेऊन। हा आता ही मला कशी बटन दाबायची का कुठून चालू करायची, आता मी आणली ढकलत ढकलत ढकलत। हा आता कशी नेऊ मी सांग बरं। अगं बाई दाबायचा बापला तुम्हाला जोड नाही, कोणाचं बटन दाबायला? अहो मला खरंच माणूस तुमच्या ओळखीचं कोण असेल तर मला शिकवायला, गाडी शिकवायला मला। म्हणजे तुला गाडी शिकायची ना? अहो मला शिकायचं, मला जमतच नाही ना ते करायचं। मी करतो ना। कस तू म्हणजे तसं करतो? किती रोज घेईल तुम्ही? महिना ठरवून घ्या बाई, तुला तुला काही एक दिवस शिकवायचं नाही। अहो तुम्ही बोला ना, काय तुम्ही बोला ना किती घेणार काय शिकायची? ते शिकायचं पुढं भाऊ काही। अहो मला परवडलं तर मी तुम्हाला देईन ना, नवरा पगार देणार तुम्हाला, मी कुठे देणार? तुम्हाला किती वेळ ठेवणार आहे? मी तुम्हाला महिन्याचं मला किती किती दिवसात मी गाडी शिकल? आता तुझ्या मन होय ना, तुम्ही सांगा ना। आता मी आता लय बायाने शिकवले, मी 15 बाई 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 कोणच्या बायाने शिकव? 15 दिवसात बाया मोकळे गेले म्या बाई। गाडी सुकव काय काय म्हणतो बाई, गाडी सुकव 15 मोकळे गेले हा काय? मला किती दिवसात मोकळं करणार तुम्ही? तुम्हाला तुम्हाला 8 दिवसाचा 15 महिनाभर तू इच्छा महिनाभर आहे माझं काय? हो मी काय म्हणते मला महिन्याभरात महिन्याभरात शिकवशाल का तुम्ही? महिन्यात महिन्यात तुला पार पेकंड करून टाकी। किती पगार घेणार तुम्ही, पैसे किती घेणार? 7000। ए बाई 7000 अडवले का खोळवले काय झालं? 7000 काय झाडाला झाड आहे का पैशाचं? हा तुम्हाला 7000 गाडी शिकवायचंय मी बाई। गाडी शिकवणं म्हणजे एवढं सोपं नाही, मला गुडघ्या फोडावं लागणार आहे का? तू गाडी नाही विनी पडली चढली तर सगळं दुखापत मला म्हणणार आहे, उडी माय फुटणार आहे, तुला काय बोलायला लागत आहे निवड बाबा? सो समजून सांग बाबा किती काय, तू 7000 आणि 10000 बोलशे काय? झाडा लागले का पैसे? नवरा एवढा मेहनत करतोय बाहेर गावी, आम्ही तर असेच पैसे उडून टाकू का? बरं तू किती देणार मला बोल। हा तू किती देणार बोल? मी खाऊन पिऊन तुम्हाला, म्हणजे तुम्ही किती घंटे शिकवणार? माई ना माई लय मी तर लय लय म्हणलं ना, एक दिवस झाला 1 घंटा करी। माझी गाडी बघ ना किती सुंदर आहे। अगं गाडी मला पण नवऱ्याची चॉईस आहे का? मी काय म्हणते ऐका, तुम्ही नाही का घ्या ना 2000 रुपये शिकवायचे। बाई बाई तोंडाला हाड आहे का तुझ्या? तोंडाला हाड आहे का? हाड 2000 माणूस आहे का मी? कोणाला बोलतो? खाली आवाज करून बोल ना करू बापा एवढा प्रेमाने बोलते। 2000 रुपये बरोबर आहे, कस काय परवडू मला काय? महिनाभर मला काय 24 घंटा गाडी शिकवायची का? मी गाडीवर किती छान दिसते। अग बाई मी तुला रात्रंदिवस शिकीन, रात्रंदिवस म्हणजे? ए बाबा काय पण बोलू नको। सकाळचा 1 घंटा रात्रीचा 1 घंटा का? सकाळचं ऊन होत आहे ना, उन्हाचा 1 घंटा मला काय म्हणते एक टाइम शिकवा ना। एक टायमात म्हणजे तुम्ही माझ्या घरी राहणार का महिनाभर? माझ्या घरी राहणार नाही, माझ्या घरून येऊन जाऊ करीन। येऊन जाऊन का? मी काय कोणत्या घरी? 2000 रुपये घ्या जाऊ। नाही परवडत 2000 नाही परवडत। किती देऊ तुम्हाला? बरं 1000 कमी कर, 5000 देऊन टाक जाऊन। 5000 अडवले का 5000 द्यायला? नाही बाबा 5000 लय जास्त होत आहे। लय जास्त म्हणजे 5000 किती जास्त वाटतंय बाई? सगळं मला करावं लागणार आहे तुला, सगळं महिनाभर मेहनत करायला लागतो तुला, सगळं 5000 रुपये तुला मी माझ्या काढून देणार आहे। काय लायसन तुम्हीच देणार? 5000 मध्ये मला तुम्ही लायसन देणार आहे का बाई? गाडी शिकायच्या बाबतीत मला जोड नाही। हा तू म्हणली मागून शिकवतो मागून पुढून शिकवतो पुढून, म्हणजे असं पण असते का मागून पुढे? तसं नाही। आता तू आता जर गाडी दिली मला तुझ्या माग बसायला लागणार आहे, मी म्हणणार दे मूड दे मूड दा ब्रेक असं आहे का? जर मला माहितच नाही, जर मी पुढून जर असलो तर मग तुला माग सांगा लागणार आहे दाबायचं। मी शिकवतो तुला गाडी बाई, शिकवायला लागली बाई गाडी। काय करू पाहते बायला उरत उभं केले माझं राहिलं मी पोकट शिकवत चाल बस बाई पोकट बसता पुढे।
गाड़ीतून उतरा बर उतरा बर माझ्या गाडीतून मित्रा पुकारशी की बैल मी पटेल त्यांची शिबात पहिली झालेली काहीतरी फायदा असेल म्हणून तुम्ही शिकवताय फुकून मोकळ होतो नका 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 माझ्या गाडीवर माझ्या गाडीवर उतरा तुला कोणाचीच गरज नाही माझ्या गाडीवर उतरा अगं एकदा शिकव माझ्या गाडीवर उतरा बस चला माझ्या गाडी ढकल ढकल अरे यायला येत नाही तो तुला पाडी मला मी खाली लय पाडीत याच्यावर बसू ना आपण अहो हा एक तर केवढा त्याच्या गाडीवर बसू तू बस तुझ्या पाठ्या का खाली काय काय माझ उडत येते मुतच तुला खोडला गेली बाई 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 काय दोघ शिकू चल ए बाई आम्ही दोघ शिकू चल नाही मला दोघही नको कोण नको मी माझी एकटी शिकल आणि माझी गाडी कशी पण लावून मला पाहून दे गाडी का बरं दोघांनी शिकवल्या चाललंच तुला मला नाही परवडत का मला दोघांचे पैसे तुला धक्का मारा लागत तुझ्या गाडीला धक्काच मारायला लागत लोट मग लोट ए बाबा अरे मला शिकवायची माझ्या गाडीवर बसले हा उतरा खाली तिच्या नवरी तिचे मत आभे दिली गाडी ती म्हणली उतरा मला तिचा नवरा काय करून माझा नवरा काय येडा आहे का तुम्हाला बोलायला हा बोला ना खाली उतरा मी जगून पडकू नये बघा तो लाड्या सगळा ए उतरा खाली चल माझ्या गाडीवरून उतरा काय कोणी मला शिकू नका मी शिकायची नाही तुम्ही गाडीतून उतरा लागू द्या माझी गाडी घराला मी बाहेर ठेवेल मला काय शिकायचे नाही मला मानवरा बाहेर गावून आला ना शिकवायचं त्यावर शिकवेल जा उतरा बरं त्या नवरा वर्ष वर्ष येत नाही राहू दे मानवरा राहू दे सडू द्या माझ्या कार्पेटर काम येऊन जाईल माझा गाडीला सडू द्या थोडं आई सर आई बदली जावा मला तुम्ही पाहिजे नाही मला पाहिजे नाही माझ्या गाडीवर मी चालले बरोबर माझ्या गाडी घरी जाऊ मला कोण नाही पाहिजे मी माझी एकटी करून घे मग बाबा काय बाई कुडून कुडून लोक येत बाई पाणचड पण मला सोडून गेली बर पाहतो आता हिच्या हा किती दिवस संभाळते मला पाहू दे याच्या काही पाहतो